खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्मघातामुळे मृत पावलेल्यांचा आकडा चौदावर जाऊन पोहोचलाय परंतु अद्यापही उपचार घेत असलेल्या काहींची प्रकृती ही अत्यावस्थ असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती हे व्यक्त केली जाते या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागले परंतु मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते नेमकं कारण काय आहे हे जाणून घेऊया नमस्कार मी मोवीर सावंत मायमहानगरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला परंतु या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले या सोहळ्यात मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या संतप्त नातेवाईकांकडून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी ही व्यक्त केली जाते रायगडमधून देखील अनेक श्री सेवकांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती परंतु ते रायगडमध्ये परतत असताना काही श्री सेवकांचा मृत्यू झाल्याचं देखील ठाकरे गटाकडून सांगण्यात येते यावेळी विशेष अधिवेशन बोलवा असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय यांनी पत्रात काय लिहिलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रातून असं म्हटलंय की कोटी रुपये या सोहळ्यासाठी खर्च करूनही लाखो श्री सदस्यांना रखरखत्या उन्हात तासन तास बसावे लागले त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून साधे छत लावण्याची तसदी देखील राज्य सरकारने घेतली नाही त्यांना पिण्याचे पाणीही मिळू न शकल्यामुळे आणि उष्माघातामुळे अनेक स्त्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले तसेच यावेळी चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही अनेक प्रसारमाध्यमांसमोर येत असून हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर असल्याची भावना ही नाना पटोले यांनी पत्रातून व्यक्त केली मात्र त्यांच्या या पत्राला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील पाठिंबा दिलाय तसेच त्यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली खारघर येथील दुर्घटनेत पन्नास श्री सदस्यांचा मृत्यू झालाय महाराष्ट्र सरकार खरा आकडा जो आहे तो लपवतोय असा जो गंभीर आरोप आहे तो संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केलाय खारघर मधील गेल्यावरती मृत्यू झालाय तर पैसे देऊन सत्य लपवण्याचे काम हे सध्या भाजपकडून सुरू आहे माझ्याकडे काही कार्यकर्ते आले होते तेव्हा त्यांनी मला ही माहिती दिली त्यामुळे या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी ही संजय राऊत यांनी केली या सर्व टीकेनंतर आज खारघर दुर्घटनेतील मृतांचा पोस्टमॉर्टम जो अहवाल आहे तो समोर आलाय नेमकं या अहवालातून काय समोर आलंय जाणून घेऊयात मृतांमधील काही जण हे आधीपासूनच व्याधी असल्याचं सांगितलं बारा जणांनी सात तासांपासून काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळे भूक आणि उन्हामुळे हा मृत्यू ओढवल्याचं या अहवालातून समोर आलंय पाण्याची देखील सोय या कार्यक्रमात करण्यात आली नव्हती परंतु काही जणांपर्यंत ते पाणी पोहचवलंच नाही तर दुसरीकडे कड्याकाच ऊन असल्यामुळे काहींना सावलीचीच गरज होती असा सल्ला किंवा असं देखील डॉक्टरांकडून सांगण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाच्या एक दिवसाआधीच पनवेल जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांनी त्या ठिकाणी पाहणी केली होती परंतु पाहणी करताना त्यांनाही उन्हाचा त्रास जाणवला होता मात्र ही महत्वाची गोष्ट त्यांनी वरिष्ठांना सांगितली नाही असं एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे मात्र या अहवालानंतरही श्री सेवकांचा मृत्यू हा उष्मखातामुळे झाल्याचं देखील सांगितलं जात आहे दरम्यान रुग्ण प्रशासनाने जर मृतांच्या आकडेवारीची नोंद केली तर खरं सत्य काय आहे हे समोर येईल अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या मायमानगड डॉट कॉमला नक्की भेट द्या तसंच आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका आणि आमचं यूट्यूब चॅनल देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद